नांदेड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. नदी नाल्यांना मोठा पूर आलाय. मी आता नांदेड वसमत रस्त्यावर आहे आणि आसना नदी आहे. आसना नदी जी आहे ती धोक्याच्या पातळी वरून वाहताना आपण या ठिकाणी पाहतोय. हा पासदगावचा पूल आहे. या पुलावरून संपूर्ण जे आहे ते पाणी जातं. खरं तर नांदेड आणि वसमतला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे, मुख्य पूल आहे. मात्र या पाण्याच्या रौद्ररूपामुळे जे आहे ते वसमतचा असेल नांदेडशी संपर्क तुटलाय. त्याचबरोबर या भागातील 50 ते 60 गावांचा नांदेडशी संपर्क तुटलाय. गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे नांदेड शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरलंय. जवळपास जे आहे ते 25 पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झाला होता. शेतजमीन खरडून गेली होती. एकंदरीत जे आहे ते मुसळधार पावसामुळे जे आहे ते मोठं नुकसान झालं. चित्र नांदेड जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळतं. विष्णुपुरी धरणाचे 8 दरवाजे सोडण्यात आले आहेत आणि आसना नदीचं हे चित्र आपण बघतोय. खरं तर या ठिकाणी एक हॉटेल आहे, मात्र ते हॉटेलही पूर्णपणे जे आहे ते पाण्यात गेलं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं. एकंदरीत आज सकाळपासून जे आहे ते पुन्हा पावसाचा जोर वाढल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. नांदेडमधील जे आहे ते पैनगंगा नदीलाही मोठा पूर आला आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाचाही संपर्क तुटला आहे. त्याचबरोबर जे किनवट असेल, माहूर असेल, हिमायतनगर असेल, या भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. प्रशासन जे आहे ते खबरदारी घेते, मात्र पावसाचा जोर काही अद्यापर्यंत कमी झालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळत नाहीये. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, पासदगाव, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.